उभी वळणी कशी करायची ते आपण आता पाहूया. हां, आता मी सुरुवातीला गणित वाचतो. 654 वजा 200. हां, याच्यासाठी मी आता तक्ता घेऊ. सहाशे चौपन्न मध्ये एकक किती आहे? आपण किती घेऊ? चार. एक, दोन, तीन, चार. दशक किती आहे? पाच. घे बरे आता दशक पाच. शतक किती आहे? घे बरे आपले शतक. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. बरोबर. बाकी करताना आपण एकातून एक वजा करतो. हा, मग चार वजा शून्य मग किती राहिले? सेम चार. एक किती एक राहिले? आता दशकातून दशक वजा करायचे. पाच वजा शून्य. पाच वजा शून्य मग किती दशक राहिले? आणि सहा दशकातून किती शतक वजा करायचे? दोन शतक. मग सहातून दोन शतक वजा करायचे. किती शतक राहिले? एक, दोन, तीन, चार. किती शतक राहिले? चार. बघा या उदाहरणाचं उत्तर काय आलं ते बघूया. एक शतक, दोन शतक, तीन शतक, चार शतक. म्हणजे एक शतक म्हणजे किती? शंभर, दोनशे, तीनशे, चारशे, चारशे दहा, चारशे वीस, चारशे तीस, चारशे चाळीस, चारशे पन्नास, चारशे एकावन्न, चारशे बावन्न, चारशे त्रेपन्न, चारशे चौपन्न. किती उत्तर आलं? चारशे चौपन्न.